गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुतदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षं एकं नित्यमलमचलं सर्वदिशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिदळालि कारुण्यसिन्धुभवदुःखहरि तदवीन शंभो मजकोनता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते नमः पार्वती हरार महादेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन महान सिया बलराम चंद्र की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। या ठिकाणी फक्त 2 मिनिट भजन आणि 3 मिनिट या ठिकाणी सत्संग प्रवचन मोजून 5 मिनिटांमध्ये आपण कारण संत महात्मे जवळजवळ 2 वाजेपासून त्र्यंबकेश्वरातून निघालेले आहे त्या वेळेचं थोडीशी जाण भान ठेवून आपण जास्त वेळ आता कारण सर्वांनीच आपलं मनातलं मनोगत व्यक्त करून या ठिकाणी प्रत्येकानं मंत्रमुग्ध केलं सर्वांनी फक्त मोजून 2 मिनिटं भगवंताचं भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो Yeah.
शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभाशीर्वादाने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ प्रेरणेने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पवित्र पावन आश्रमामध्ये पंचकृषी आणि विशेषतः ज्यांनी ज्या आईने ज्या डुमरे परिवाराने ज्या भाऊनीना सर्व असतील त्यांनी ज्या राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या नावाने जी जागा दिली आपण त्यांचे प्रथम तर टाळ्याच्या गजरात स्वागत करू ज्यांच्यामुळे आपण इथं बसलो आणि म्हणून वाज या पवित्र पावन भूमीमध्ये पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीने माता भगिनींच्या वतीने जो आपण छोटासा कार्यक्रम आपल्या डोळ्यानं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्याचं कौतुक करत आहात कारण आज व्यासपीठावर एवढे मोठे महान संत आहेत. आमचे पंचदश नामजी नाकाड्याचे सेक्रेटरी आहे, पंचदश नामजी नाकाड्याचे तानापत्ती जे आहे, विशेषतः 13 आखाड्याचे या ठिकाणी सर्व संत उपस्थित आहे. मी प्रथमतः साधू संतांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करतो की त्यांनी आपला अनमोल वेळ, कारण साधूचा क्षण आणि अन्नाचा कर अतिशय महत्वाचा. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर बाबाजींच्या परिवारातून सर्व संत या ठिकाणी उपस्थित आहे. आता प्रत्येकाचं नाम या ठिकाणी घेतलं बरंच वेळ 5 ते 10 मिनिटं त्याच्यात जाईल. मी परत एकदा बाबाजींच्या राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या परिवाराला जय बाबाजी, जय जनार्दन आणि ओम नमो नारायण करतो आहे. कारण सर्व महात्म्यांना सुद्धा आमचं पंचदश नामजन आखाडा असो, सर्व 13 आखाड्याचे संत असो, परत व्यासपीठावरून ओम नमो नारायण भाविक भक्तांना जय जनार्दन आहे. आणि विशेषतः आपण 5 मिनिटं जे सांगणार आहोत त्यातलं काही माझं राहणार नाही आहे आणि माझं काहीच नाही. मी माझी आठवणं विसरली जयाचे अंतकरण प्रार्थना तोची संन्याशी जाण निरंतर. वास्तविक मी आणि माझं जोपर्यंत संपुष्टात येत नाही, आठवत मला जोपर्यंत आहे तोपर्यंत संत नाही आहे, साधू नाही आहे किंवा संन्याशी नाही आहे. म्हणून मी माझी आठवण विसरले ज्याचे अंतकरण ज्याचं विसरलं आहे ते माझे गुरुवर्य, माझे सद्गुरु, माझे सर्वस्व, माझं अधिष्ठान म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आहे आणि त्यांच्या पुढे मी नतमस्तक होऊन आज या व्यासपीठावर बसलो. कारण माझे बाबाजी नसते, माझे सद्गुरु जनार्दन स्वामी नसते आणि मला त्यांचा अनुग्रह मिळाला नसता आणि त्यांच्या कृपेनं माझ्या अंगावर हे भगवस्त्र मिळालं नसतं तर आज या व्यासपीठावर शिवगिरी नावाचं कुठलाही कोणीच या ठिकाणी बसू शकलं नसतं. असेल माझ्यावर जो अधिकार, मला दिला असेल अनुग्रह किंवा मला जे दिलं असेल ते ज्ञान माझं नसून माझ्या सद्गुरु जनार्दन स्वामींचं आहे. म्हणून त्यांचं गुणवर्णन पुन्हा गुरु हा संत कोडी गुरु हा प्राण विसावा. प्रवचन नाही करायचं, फक्त सांगायचं आहे की बाबाजींचं सर्व आहे. आता सर्वांनी सांगितलं 3 पिढ्याची पुण्य आहे, होती त्यांनी केली, त्यांच्या वाटेल ती सेवा आली. पांडुरंग पाटील असेल, काशीनाथ पाटील असेल, निगोडे किंवा त्यांच्यानंतर आम्हाला त्यांच्या आईच्या आमच्या सरस्वती मातेच्या कुशीतून मला जन्म झाला असेल बाबाजींच्या भस्मानी म्हणा फळाने म्हणा. परंतु एवढं मात्र मला माहिती आहे की 3 वर्ष मी वेरूळला बाबाजींच्या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे. तिथं बाबाजी 3 वर्ष वेरूळला होते. त्यानंतर बाबाजी काकोळ्यात आले, शिवपुरीमध्ये बाबाजींनी सांगितलं हे लग्न मला पाहिजे आहे. त्यावेळेस महात्मा आमचे आज बाबू महात्मा म्हणायचे ते आता शांतिगिरी महाराज आहेत, त्यांनी सांगितलं यांना नाही आम्ही देणार. म्हणलं बाबाजीने आम्हाला बोलवलं आम्हाला तिकडे जावं लागणार. म्हणून आम्ही 3 वर्ष काकोळ्यात गेलो शिवपुरीमध्ये आणि आम्हाला 11वीला 10वीला 12वीला असताना आमचे बाबाजी आम्हाला सोडून गेले. म्हणून आम्ही नाशिकला 11वी 12वीला तिथं शिक्षण घेतलं आणि 12वीनंतर आम्ही
तेरावीला म्हणजेच बारावीचे सहा महिने कारखान्यावरती आलो आणि त्या ठिकाणाहून हे युवलेचं रोप लावले. दोरे बाबाजींच्या कार्याचं रोप त्या ठिकाणी लावलं. आज मला तुमच्यातून मला ते वटवृक्षासारखं दिसत आहे. ते बाबाजींचं रोप होतं ते माझ्या. त्यानंतर 108 कुंड महामृत्युंजय या करून बघितलं. पूर्ण आखाड्याने येऊन स्वतः ते कार्य बघून त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनी मीनही घेतलं. त्यांनी महामंडलेश्वर पद दिलं. त्यानंतर आमच्या आखाड्याचे महामंत्री संरक्षक माझ्या आदरणं माझ्या आदराचं स्थान माझं फार जिव्हाळ्याचं स्थान म्हणजे हरिगिरीजी महाराज यांनी कुंभमेळ्यातच जाहीर केलं की महाराष्ट्राचं अध्यक्ष आणि नीलपर्वतचं पीठाधीश्वर तुम्हाला बनवायचं आहे आणि त्यांनी ते केलं. मी नाही ते माझ्या बाबाजींच्या कृपेने ते झालं. त्यानंतर राष्ट्रीय संरक्षक एक संस्था निघाली त्याच्याही संरक्षक महाराष्ट्राचं म्हणून केलं असेल. परंतु मला कुठल्याही पदाचा नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी. मला कुठलंही पद नको आहे प्रतिष्ठा नको आहे कारण प्रतिष्ठा सुक्रीविष्ठा म्हटलेली आहे. मला फक्त जनार्दन स्वामींची सेवा पाहिजे आहे. मला सद्गुरु जनार्दन स्वामींचा आशीर्वाद पाहिजे आहे आणि म्हणून यासाठी हे सर्व संत या ठिकाणी बोलवलेले आहे. या संतांचं एक घडी अधिक घडी अर्जुनी पुलियात तुलसी संगत साधू की कोटी कटे अपराध. म्हणून या संतांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. माता भगिनींना वंदन करतो आणि सर्व भाविकांना वंदन करतो की तुमच्या हृदयात शिवगिरी बाबा नसावं तुमच्या हृदयात फक्त सद्गुरु जनार्दन स्वामी असावं आणि त्यांच्या कार्यासाठी प्रत्येकाचा हात वर व्हावं. आम्ही हजारो साधू होऊ आम्ही हजारो शिष्य होऊ जनार्दन स्वामींचे आम्ही हजारो गावोगावी आश्रम बांधू. तो आश्रम आमचा नाहीये तो जनार्दन स्वामींचाच म्हणला गेला पाहिजे. तरच सद्गुरु जनार्दन स्वामींचं अख्ख्या विश्वामध्ये कार्य होईल. ज्या दिवशी आम्ही आमचं म्हणू ज्या दिवशी आम्ही आमचं स्वतःचा फोटो लावू ज्या दिवशी आमचं स्वतःचं मिरवण्याचा प्रयत्न करू तो सद्गुरु जनार्दन स्वामींचा शिष्य म्हणला जाणार नाही. कारण महाराष्ट्राची परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य जर बघितलं तर हजारो लोक दिंड्या घेऊन चालतात ते ज्ञानेश्वर माऊलींचे म्हणतात. ज्ञानबा तुकाराम म्हणतात. लाखो लोक वारकरी जातात ते ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेतात तुकाराम महाराजांचं नाव घेतात. निघतात कुठं विपळ धरीचा वारकरी वारकरी हो. म्हणून बाबांनो विनंती आहे पंचक्रोशीतील नव्हे महाराष्ट्राला माझा एक संदेश आहे. ज्या ठिकाणी बाबाजींचा झेंडा दिसेल कुटिया दिसेल ज्या ठिकाणी धर्माचं कार्य दिसेल ज्या ठिकाणी धर्माचं कोणीतरी उपासक असेल ज्या ठिकाणी कोणीतरी धर्माचा साधक असेल ज्या ठिकाणी कोणीतरी धर्माची कुणीतरी आपल्याला चिंगारी पेटून देत असेल तर त्याच्यासाठी पाठीमागे उभा राहा. ते एकट्याचं कार्य नाही ना संप्रदायाचं कार्य न ते एखाद्या संन्याशाचं कार्य ते अखंड भारताचं कार्य आहे. ती आमची संस्कृती ती आमची परंपरा तो आमचा धर्म जोपासण्यासाठी आमच्या या साधू संतांचा कदाचित अवतार झाला असेल तर त्यांनी तो अवतार सिद्धीस नेण्यासाठी एक विनंती त्यांना की प्रत्येकानं आपल्या जरी गाडीला आपण आपली स्वतःची पाठी लावत असलो तरी परंतु त्या पाठीवरती वर राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी नाव हे अखंड आपल्या बापाचं राहू द्यावं. कारण ते कुंकू आपण त्यांचं लावलेलं आहे. तुम्हाला कुंकू पुसल्यानंतर आपल्याला काहीच महत्व नाही आहे. म्हणून प्रत्येकानं राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्याची तळमळ अंतकरणात बाळगून पूर्ण अखंड भारतामध्ये आमचे अवधेशानंद आचार्य जर आज त्यांना नमो नारायण म्हणण्याची आमच्या आखाड्याची परंपरा आहे परंतु आमच्या राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचा कोणीही भक्त गेला तर ते नमो नारायण विसरतात आणि जय जनार्दन म्हणतात. ही आमची परंपरा अखंड भारतात गेली ही आम्हाला स्वाभिमान आहे आमचा अभिमान आहे. आणि म्हणून आमचे विष्णुगिरी बाबा या दिवसापासून मला भेटले त्यांना सांगितले म्हणजे बाबा अखंड महाराष्ट्र कीर्तन केलं 18 वर्ष ऋषिकेशला आचार्य केलं पंढरपूरला राहिलो आळंदीला राहिलो आता मला फक्त आता ही सेवा करायची आता मी कीर्तन भजन पूजन करणार आहे. हात धरला आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यात व्यासपीठावर आज ते भरार परत भरारी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी अखंड ज्ञानाची भरारी अखंड विश्वाला द्यावी अशी माझी विनंती आहे. कारण तुमच्यात ते ज्ञानाचं भंडार भरलेलं आहे. म्हणून ती चिंगारी कदाचित आमच्याकडनं पेटवली गेली असेल पण तो महान मेरू निश्चित सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्याला काम येईल. बस आपल्याला मी तुमचं जास्त वेळ घेतोय. विशेषतः आज कोपरगावहून भक्त मंडळ आलं असेल. अजून इगतपुरीवरून योगेश महाराज आले कुठं आहे का गेले ते इगतपुरीकडचे गेले वाटतं ते सर्व नाही गेले असतील कदाचित योगेश महाराजांनी ते पण आले आमचे रायते महाराज आले सर्व माता भगिनी संघ कीर्तनकार महिला आल्या आमच्या सर्व आले असतील.
इथं दिनेशगिरी महाराज आहे, नाना बसलेले आहेत, त्यांनाही बोलायचं होतं. आणि संदीप महाराज असेल या ठिकाणी, आठाडीचे सर्व महंत असतील, आमचे राजेंद्रगिरी बाबा, गंगा बाबा, आणि श्रावण महात्मा लहानपणापासून आमच्या संतीत आहे बाबाजीच्या, ज्यांनी धमान्याला धमाल केली कार्याची, तेही इथं बसलेले आहे. गौरी बाबा आहे, बापू बाबा असतील, राजेंद्र महाराज असतील, आमचे विष्णुगिरी बाबा आहे, गंगा बाबा, आमचे नामदेवगिरी बाबा. बाबाजींच्या कार्यात पहिल्यापासून आम्ही त्यांच्याही काळ्याच्या बॅनरला स्वागत करतो. गणेश बाबा या ठिकाणी आहे, सर्व आमचे विमलगिरी बाबा उगले कुळात जे सूर्यनारायण ज्या प्रगट झाला आणि सगळ्या जगाला विश्वाला प्रकाश देऊन आमचे जनार्दन बाबा गेले, त्या कुळामध्ये जे आले ते विमलगिरी महाराज आहे. आणि सर्व संत आमचे हर्षानंद महाराज असतील, आखाड्याचे सर्व महात्मा असतील, आमचे तहा भगिनी असतील, सर्व महात्म्यांचं मी परत एकदा वंदन करतो, नमोनारायण करतो. आणि असंच या कार्याला तुमचा एक बघा कृष्णानं करंगळी लावली असं म्हणतात, अशी करंगळी लावली आणि डोंगर उचलला. तुम्ही कृष्ण रूप आहात, तुम्ही करंगळी लावली म्हणून हा डोंगर उचलला आहे. हा धर्माचा डोंगर तुम्ही उचलायचा आहे आमच्या फक्त काठ्या गोपाळाचा हृदयाचे लक्षात. आणि म्हणून आज तुम्ही प्रत्येक जण म्हणे अशी म्हणजे बाबा कोणाचा अवतार आहे, कोण म्हणतो कोणाचा अवतार आहे, फक्त एकच आहे, अवतार तू अवतार समाधीवर गेलो आज आणि बाबाजींचा आशीर्वाद घेऊन रमेशगिरीजी महाराजांचाही त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला. परंतु माधुगिरीजी महाराज नाशिक आश्रमातही गेलो, कारण त्यांनाही भेटून आलो. मधुगिरी महाराजांचाही फोन झाला, कारण तेही आमच्यापेक्षा ज्येष्ठ गुरुबंधू आहे, त्यांचंही त्या ठिकाणी स्मरण करतो. कारण त्यांनीही सद्गुरु जनार्दन स्वामींचं कार्य अखंड तेवत ठेवलेलं आहे. सर्व महात्म्यांनी बाबाजींचं कार्य अगदी तेवत ठेवलेलं आहे. आमचे त्र्यंबकचे सर्व संत महंत एका शब्दात या ठिकाणी आले, नाहीतर हे कधी येत एवढा वेळ कधी व्यासपीठावर बसत नाही, कधीच नाही. 5 ते 10 मिनिटं नाहीतर चुळबुळ सुरू होते, हं निघून जातात. परंतु ते एक प्रेमापोटी, कारण प्रेमात सर्व काही आहे, आणि त्या प्रेमापोटी सर्व महात्मे बसले नाहीतर बसत नाही देखील. हा एवढ्या महात्मांनी या ठिकाणी हजेरी लावली, छोट्याशा आश्रमात तुमचं चरण कमल, कारण संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई, तुमचं चरण लागावं, तुमच्या चरणाचा स्पर्श या आश्रमाला व्हावं, आणि ह्या भागातील लोकांना तो अनुभूतीचा अनुभव यावा, लाखो लोकांना धर्माचा प्रचार प्रसार करावा, आणि त्यांच्यामध्ये ती जी काही छोटीशी चिंगरी आहे ती धर्माच्या कार्यासाठी आमच्या छत्रपतींनं आम्हाला या महाराष्ट्राच्या भूमीत या मातीनं छत्रपती दिले, जिजा मात्यानं त्या मातेचं स्मरण करून त्या छत्रपतीचं स्मरण करून, कारण छत्रपती नसते तर आमच्या अंगावर भगवान असतं, आणि छत्रपती नसते तर तुम्ही आमच्या धन्य धन्य शिवाय. म्हणून त्या छत्रपतीला वंदन करून, त्या महापुरुषाला वंदन करून, आणि विशेषतः आमच्या त्र्यंबक राजाला, निवृत्ती दादाला वंदन करून, सर्व सांप्रदायिक आमच्या संस्थेचे विशेषतः त्र्यंबकचे लखन महाराज आलेले आहे, विशेषतः बाळू महाराज आलेले आहे, सर्व महाराज या ठिकाणी लोक आलेले आहेत, त्यांचं मी सर्व, कारण बाबाजींनी कधीच भेद केला नाही, न संप्रदायात भेद केला, न कारण बाबाजीकडं गोटराम बाबा, सर्व जे काही मोठमोठे हे चराटे महाराज, ते सर्व बाबाजींच्या दर्शनाला जायचे. एकमेव महाराष्ट्रात अशी संत आहे की जिथं बाबाजी संप्रदायावर प्रवचन करायचे. कसे प्रवचन करायचे तुम्हाला मी आता काही सांगणार नाही, कारण त्यांचे प्रवचन तुम्ही ऐकलेले आहे. कारण बाबाजी म्हणायचे की बाबांना कुठल्याही प्रकारचं जर आपण, मी तुम्हाला विनंती करतो व्यासपीठावरून, सर्वांना हात जोडून विनंती करतो, जोपर्यंत आपण पंत, जोपर्यंत आपण अनेक प्रकारचे संप्रदाय आणि जोपर्यंत अनेक प्रकारचे गट निर्माण करू, तोपर्यंत आपला भारतीय संस्कृतीचा परंपरेचा मराठा एक होणार नाही. कारण एक होण्यासाठी एकच राहा,
एकच आपल्या अंतकरणात तो उद्या आपला तो देव एक करून घ्यावा. तेने विनय जीवा सुकर एकच देव आहे तो भगवान शंकर असेल, पांडुरंग असेल, भगवान श्रीकृष्ण असेल, राम असेल, रूप वेगळे असतील, अनेक प्रकारचे कपडे वेगळे असतील, पण त्यातला धागा एक आहे हरी हरा भेद. म्हणून संप्रदाय वेगळा आहे, कारण ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ महाराज ही परंपरा संन्याशाची आहे. कोणाची आहे? कोणाची आहे? अरे माऊलींची परंपरा संन्याशी आहे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांता एकापासून एक, एकापासून एक, एकापासून एक ज्ञानेश्वर माऊली पर्यंत आली. आणि ज्ञानेश्वर माऊलीला वाटलं की आता बाबांना याचा प्रचार प्रसार एकापासून एकाला नको आहे. निवृत्ती दादाला काय वाटलं असेल? निवृत्ती दादानं ज्यावेळेस गहिनाथाचा आशीर्वाद घेतला आणि निवृत्ती दादानं बोध माझ्या माऊलीला केला आणि माऊलीनं असा संप्रदाय खलावला आणि अशी ज्ञानेश्वरीची एक एक ओळवी आमच्या गोर गरिबांच्या पर्यंत पोहोचवली. त्यामध्ये आम्ही जरी सांप्रदायिक म्हणत असोल, परंतु त्यात आपला माऊलींचा तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झालाशी कळस कळस करण्यासाठी आमच्या माऊलीनी पाया रचवलाय. एक संन्याशानी पाया रचवलेला आहे. म्हणून संप्रदाय वेगळा आहे, संन्याशी वेगळा आहे. बाबाजींनी संप्रदाय आणि संन्याशाच्या कधीच तुलना केली नाही, कारण आमच्याकडे संप्रदाय कीर्तनही असतात आणि प्रवचनही असतं. महाराज निवृत्ती महाराजांनी अतिशय आमचं प्रेम आहे दोघांचं, म्हणून आम्ही तिथं वरती नील पर्वतावर सगळे सांप्रदायिकाची दिंडी तिथं एकत्रित केली. कारण काला वाटू एकामेका, आपण नुसतं म्हणायचंच बाकी नाही ठेवायचं, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपला सर्वच जर अधिनाश असेल तर भगवान शंकर आहे आणि तो त्र्यंबक राजाला बसलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून भगवान शंकर आपले आदिनाथ गुरु आहे आणि त्यानंतर आपले अनेक प्रकारचे संप्रदाय असतील. आपण त्यांना वंदन करून तुम्ही एवढ्या वेळ या ठिकाणी आलात, या ठिकाणी बसलात आणि सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी एकत्र आलात. शिवगिरी बाबांच्या अधिष्ठानात किंवा असे म्हणतात अधिष्ठान चिंतन वगैरे काही नाही, मला एकच वाटतं काशाच्या कवयच्या निमित्ताने लोक तर एक व्हावं आणि जनार्दन स्वामींचा जे जे करावं मला त्याची पावती मिळते, बाकी काहीच लागत नाही. निमित्तानं फक्त निमित्त पाहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणून शेवाळे परिवाराने सांगितलं बाबाजी आम्हाला अधिष्ट अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम काय प्रगट दिनाचा कार्यक्रम द्यावं, म्हणून मी त्यांच्याकडनं वास्तविक नाही म्हटलं होतं कारखान्यावरच्या मुलांना तो कार्यक्रम दिला होता, तरी पण त्यांची इच्छा होती आणि त्यामुळं आम्हाला सर्व पंचकृषीला सर्व भाविकाला तो कार्यक्रम या ठिकाणी घेता आला आणि दिल्यामुळं या संतांचं दर्शन झालं. संत दर्शन लाभ पद्मनाभ जोडीला, म्हणून संतांच्या दर्शनानं स्पर्शनानं पाप नाश होतं. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी दोन शब्द संपवतो. जय जनार्दन, जय जनार्दन. ओम नमो नारायण. हर हर महादेव. दोन मिनिटं बाबाजी मध्ये निक्षेप करतोय मी. आजचे जे अन्नदाते आहेत शेवाळे आणि सहाणे, त्याच्यानंतर जे आजचे भंडार बनवणारे जे आहेत भंडारी भुसारे यांचं स्वागत महाराज करतील. त्यानंतर ही जी आश्रमासाठी जी भूमी दान केलेली आहे त्या डुमऱ्याची त्यांचंही या ठिकाणी महाराजांच्या हस्ते जीवन शेवाळे जेवणाचा प्रसाद बनवलेला आहे. स्टेजवरती यायचं आणि महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकार करायचा आहे. त्यानंतर त्या आजी ज्यांनी भूमिदान आजी आली आहे, कृपया सर्व संतांनी आपल्या हॉलमध्ये जायचं आहे तोपर्यंत प्रसादासाठी. सर्व सभी संतो को विनती है की आप लोग प्रसाद के लिए वह हॉल में जाएंगे. आणि या ठिकाणी एक लहानशा मुलाचा वाढदिवस आहे, कृपया त्यांनी इकडे यायचं आहे. छोट्या छोट्या चाल रे बा चल इकडे या.
दिवा लगा